नमस्कार कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे वेगवेगळे प्रकार करणे आलेच तर आज आपण तांदळाच्या पिठापासून एक वेगळा असा वाळवणाचा प्रकार पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट असा तयार होणारा एक वाळवण्याचा प्रकार पाहणार आहोत तर एक वाटी इथं मी तांदळाचं पीठ व्यवस्थित छान चाळून घेतलेलं आहे पीठ एकदम बारीक हवं आहे तर हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या पाणी आपल्याला मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार करायचं आहे याच्यामध्ये अजिबात गुटोळ्या होत्या कामाने तर हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण एका पातेल्यामध्ये तीन वाट्या पाणी घेत आहोत टोटल आपल्याला एक वाटी तांदळाच्या पिठासाठी पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या भांड्याने पीठ घेत असाल त्याच्या पाचपट आपल्याला पाणी यामध्ये घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोडा किंवा पापडखार वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे तर पाणी उकळलेलं आहे तर आता आपण तयार केलेलं बॅटरी यामध्ये घालणार आहोत पण बॅटर बॅटरी याच्यामध्ये घालण्यापूर्वी व्यवस्थित ते तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली जमा झालेलं जे पीठ असेल तर ते व्यवस्थित मिक्स होईल तर आता आपल्याला हलवत हलवतच हे बॅटरी या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत तर सतत हलवत राहायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं गेल्यानंतर बॅटर असं घट्ट होईल आणि थोडंसं त्याचा कलरही चेंज होईल तर आता आपल्याला याला झाकून वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे जर तुमचं भांड जाडबुडाचं असेल तर तुम्हाला तवा ठेवायची गरज नाही आणि जर पातळ असेल बूड तर अशा पद्धतीने तवा ठेवून तुम्ही वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि या वीस मिनटामध्ये तीन ते चार वेळा याला आपण पुन्हा हलवूनही घ्यायचं आहे तर इथं मध्ये आधी मी तीन ते चार वेळाला हलवून घेतलेले आहे ना साधारण आता वीस मिनटं झालेली आहेत आणि पीठ व्यवस्थित शिजलेलं आता हे तुम्ही तर पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे इथं ताटावर घालून पाहिलं तर पीठ हलत नाही आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण याला थंड करून घेऊयात म्हणजेच आपल्या बोटाला सहन होईल इतपतच ते गरम झालं पाहिजे साधारण पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे बॅटर पीठ आता व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पण थोडीशी चेंज झालेली आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर इथं मी एक पॉलिथीन बॅग घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केकची जी पायपिंग बॅग असते तीही वापरू शकता तर ह्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचे आपण रंगीती पापड तयार करणार आहोत या पण ते कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहूयात तर आता आपण हे थोडंसं टिप जे आहे ते कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हव्या असतील त्या शेपमध्ये आपण याला आता बनवणार आहोत तर इथं मी एक पॉलिथीनचा पेपर घेतलेला आहे म्हणजे प्लास्टिकचा कागद ज्यामध्ये आपण वाळवण करू शकतो असं ते स्वच्छ करून घ्यायचे आणि आता याला आपण वेगवेगळ्या शेपमध्ये बनवणार आहोत आपल्याला जर रंगीत पापड्या करायच्या असतील तर आपण दोन ते तीन भांडे याच्यासाठी खराब करतो पण तसं न करता एकाच भांड्याचा वापर करून आपण हे पापड वेगवेगळ्या कलरचे करणार आहोत ते कसे ते तुम्ही पहा तर आता इथं मी थोडेसे गोल आकार केलेले आहेत एक चौकोन आकार असे वेगवेगळ्या आकाराचे मुलांना आवडतील त्या आकाराचे किंवा कशाही आकाराचे तुम्ही बनवू शकता फक्त जेवढं छोटं जमत असेल तेवढे छोटे करा कारण हे फुलल्यानंतर फार मोठे होतात आत्ता जरी हे छोटे दिसत असतील तर हे फुलल्यानंतर फार मोठे होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचाही यासाठी वापर करू शकता ह्याच्यामध्ये पापडकार किंवा सोडा काहीही वापरलेलं नाही आहे तर अशाच पद्धतीने वेगवेगळे आकार मी करून घेते आणि आता आपल्याला जर कलर करायचा असेल तर सुरुवातीला जो फेंट कलर असेल तो आपल्याला व करायचा आहे इथं मी आता पिवळा कलर घेतलेला आहे पांढऱ्यामध्ये पिवळा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचे वेगवेगळे आकार करून घेणार आहोत यापूर्वी आपण पोह्याचे पापड पाहिलेले आहेत गेल्या वर्षी शिवाय वेगवेगळ्या वेग प्रकारचे सांडगे पाहिलेले आहेत जे आपण भाजीसाठी वापरतो ते तर तेही तुम्ही उन्हाळ्यामध्ये या ट्राय करून पाहू शकता तर आता मी पिवळ्या रंगाचे करून घेतलेले आहेत आता मला रा लाल रंगाचं बनवायचं आहे तर या पिवळ्या रंगामध्येच मी हा लाल रंग मिसळणार आहे म्हणजे पिवळ्यामध्ये लाल मिक्स झाल्यानंतर पिवळा रंग अजिबात दिसणार नाही तुम्हाला तर असे तुम्ही थोडीशी टिक ट्रिक वापरून जर असे रंग मिक्स केले तर वेगवेगळी भांडी तुम्हाला खराब करावी लागणार नाहीत तर आता इथं मी हे पीठ पूर्ण वापरून असे वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे पापड बनवलेले आहेत आणि आता आपल्याला या उन्हामध्ये साधारण दोन दिवस सुकवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी दोन दिवस हे सुकवून घेतलेले आहेत आणि छान झालेले ते पापड तुम्ही इथं पाहू शकता आणि आता आपण तळून पाहूयात तर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला अगदी कमी वेळामध्ये हे तळून घ्यायचे आहेत खूप वेळ जर ठेवले तर ते करपतात लगेचच तर पटकन असे काढून घ्यायचे तुम्ही तर पाहू शकता हे तळलेलं किती मोठं फुललेलं आहे छान खुसखुशीत ही होतात तर नक्की ट्राय करून पहा या उन्हाळ्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये मुलांना वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही आवडतील अशा पद्धतीचे पापड बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय